नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे पायजा आई स्वयंपाकघरात। गणपती बाप्पाला वंदन करून आपण साजरा करूया मोदक महोत्सव। आज आपण बघणार आहोत पारंपरिक रीतीने बनवले जाणारे उकडीचे मोदक। आपण इथे कढई तापत ठेवली आहे, याच्यामध्ये आपण दोन वाटी पाणी टाकून घेऊया। आपल्या पाण्याला उकळ आली की आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊ, चिमूटभर मीठ, चवीप्रमाणे। आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळ आलेली आहे, आता याच्यामध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ टाकून घेऊ आणि हे एकत्र करून घ्या। आपल्या पिठाला व्यवस्थित एकत्र करत राहायचं आहे, याच्यामध्ये एकही गुठळी राहू द्यायची नाही आहे। पिठाचा रंग जरा बदलतो आणि चांगले उकळीचं पीठ होण्यासाठी ना याला गाळून घ्यायचं आहे। सुक्या पिठाला आपण आधी गाळून घेतलं की उकळ ही आपली चांगली होते। आपल्या उकळीचं जे पीठ आहे ते छान रवेदार हवं। व्यवस्थित एकत्र करून घेऊ, मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे करायचं आहे। उकळीवर सतत आपला जो हात आहे हा असा चालूच ठेवायचा आहे, याच्यामध्ये गाठ पडू द्यायची नाही आहे, बिलकुल गुठळ्या पडू द्यायच्या नाही आहे। आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस आपली उकड तयार होते त्यावेळेस ही सर्वीकडनं अशी सुटते, ही अजून आपली झालेली नाही आहे, आपण याला अजून होऊ देऊ। हे आपलं पीठ आता सर्वीकडनं लागून आलं, असा गोळा तयार होतो याचा व्यवस्थित, की आपलं पीठ तयार आहे। आपलं उकडीचं जे पीठ आहे ते तयार आहे, याला आपण थोडं चुरून घेऊया। उकडीच्या पिठाला जास्त मळावं लागत नाही म्हणून या हलक्या हाताने थोडं थोडं चुरून घ्यायचं आहे सर्वीकडनं। बरं, एक छोटीशी टिप, उकड आपली होत आली आहे तर पाणी कमी पडलं तर आपण थोडंसं गरम पाणी एका साईडला करून ठेवायचं आहे आणि ते थोडं थोडं करून आपल्या उकडीच्या पिठात टाकायचं आहे। ह्या प्रकारे आपलं पीठ मळून तयार आहे। याला आपण थोडं 6-7 तास आधी मळून ठेवलं तर हे छान तयार होते। याला आपण ठेवून देऊया आणि आता आपण सारण बघू। आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकून घेऊ। आपलं तूप हे व्यवस्थित गरम झालं की आपण याच्यामध्ये 1 वाटी खोबरं टाकून घेऊ आणि हे परतून घेऊया। थोडासा सोनेरी रंग येऊस्तोवर हे आपल्याला परतायचं आहे। आपल्या खोबऱ्याचा रंग थोडा बदलला आहे, आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच वेलची पूड टाकून घेऊ। आता यामध्ये आपण 2 चमचे ड्रायफ्रूट पावडर टाकून घेऊ। काजू, बदाम, पिस्ता यांची एकत्रित पावडर तयार केलेली आहे, ही आपण टाकून घेतली आहे। आता आपण यामध्ये आपला गूळ जो आपण किसून घेतला आहे हा टाकून घेऊ आणि हे सारण व्यवस्थित एकत्र करून घेऊ। हे गुळामध्ये आपल्याला शिजू द्यायचं आहे। हे व्यवस्थित आपण एकत्र करून घेतलं आहे, आता याला आपण 2 मिनटं मध्यम आचवर होऊ देऊ आणि मग आपलं सारण हे तयार आहे। आपलं संपूर्ण सारण कोरडं झालेलं आहे हे असं, आता हे तयार आहे, आपण काढून घेऊया। आपलं पीठ हे व्यवस्थित असं चुरून घेतलं की आता आपण याचे मोदक पात्रातून मोदक तयार करून घेऊ। या प्रकारे ह्या साच्याला पण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा काढून घ्यायचं, याच्यामध्ये थोडा भाग असा गड्डा करून थोडा खोलगट भाग तयार करायचा आहे जेणेकरून आपलं सारण हे आपल्याला भरता येईल। आणि आता ह्या पद्धतीत आपण याच्यात सारण भरून घ्या।
साबण घ्यायचं आहे. जितकं बाहेर निघालं आहे ह्या प्रकारे काढून घ्यायचं. खालनं याला थोडं दाबायचं आहे जेणेकरून आपलं सारण बाहेर यायला नको. आता आपण मोदक काढून घेऊया. आपला मोदक तयार आहे. आता आपण याला उकडत ठेवू. आपण इथे 2 वाट्या पाणी तापत ठेवले. आता यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेऊ. मोदक आपले चिटकायला नको आणि तुपाचा छान सुगंध येतो आपल्या मोदकांना, म्हणून आपण तूप टाकतो. आता यावरती एक रिंग ठेवून घेऊ. या प्रकारे रिंग आपली संपूर्ण पाण्यात झाकली गेली हवी. आता आपण याच्यात आपलं मोदक पात्र ठेवून घेऊया. आपण मोदक पात्रावर हे केळीचं पान ठेवलंय. आता याच्यावरती मोदक ठेवून घेऊया. आपले मोदक या प्रकारे ठेवून झाले. आपण याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि अगदी 2 मिनटं याची वाफ काढून घेऊ. आपले मोदक तयार आहेत. याच्यावरती तुळशीचे पानं ठेवून गणपती बाप्पाला नैवेद्य हा तयार आहे. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन मोदकासोबत. पर्यावरणाची काळजी घ्या आणि नमस्कार.